चित्रपट क्षेत्रामध्ये कोल्हापूरचं मोठं योगदान आहे कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत इतिहासाची माहिती भावी पिढीला व्हावी आणि कोल्हापूरच्या कला संस्कृतीचं संवर्धन व्हावं यासाठी कोल्हापूर चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीनं दोन ते चार डिसेंबर दरम्यान शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आले चित्रपट व्यवसायाशी संबंधित विषयावर चर्चासत्र चित्रप्रदर्शन आणि चित्रपटसृष्टीला योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव होणार असल्याचं ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं चित्रपट सृष्टीचं माहेर घर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे गेल्या शंभर वर्षांपासून कोल्हापुरात चित्रपटांची निर्मिती होतीये मराठी हिंदी तमिळ तेलगू इंग्रजीसह किमान तीन हजाराहून अधिक चित्रपटांचं चित्रीकरण कोल्हापुरात झालंय एकोणीसशे एकोणीस साली सुरू झालेल्या चित्रपट निर्मिती व्यवसायाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीनं दोन ते चार डिसेंबर या कालावधीत मराठी चित्रपट शतकपूर्ती महोत्सव साजरा करण्यात येतोय या महोत्सवानिमित्त अभिनेते भरत जाधव महेश कोठारे विजय पाटकर अलका कुबल राहुल सोलापूरकर यांच्यासह नामांकित कलाकार तंत्रज्ञान चित्रपट सृष्टीशी निगडीत सर्व घटक एकत्र येत आहेत तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात दोन डिसेंबरला चित्ररथ यात्रा काढण्यात येणार आहे चित्रपट व्यवसायाशी संबंधित विषयावर चर्चासत्र आणि चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आलंय या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचं चंद्रकांत जोशी आनंद काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी इम्तियाज बारगीर मिलिंदा अष्टेकर सुभाष गुंदेशा सदाशिव पाटील रणजित जाधव सतीश बिडकर सदानंद सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते